जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. वैभववाडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढील पिढीकडे जावा हे कलादालन निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. या कलादालनाच्या माध्यमातून वैभववाडीचा इतिहास जगासमोर जाणार आहे असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीत महाराणा कलादालनाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केला. आपल्या भाषणात काय म्हणाले आमदार नितेश राणे ते पाहूयात. कलादालन व सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. सर्वात प्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच सन्मान्य मान्यवरांचा मी ह्या मतदारसंघाचा आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करतो. आमच्या वाव्य वैभववाडीच्या नगरपंचायतीच्या वतीने महाराणा प्रताप सिंह यांच्या कलादालन व सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटनाचा सोहळा आत्ताच्या सर्वच मान्यवरांच्या हस्ते आत्ताच इथे पार पडला. आणि ह्या कलादालनाच्या मागचं उद्दिष्ट आमचे सचिन सावंतजीने आपल्या विचार मांडत असताना एकंदरीत या कलादालनाच्या मागचं उद्दिष्ट आणि त्याच्या मागमध्ये दाखवलेल्या इतिहासाच्या बद्दल आपल्या सगळ्या जणांनाच आपल्या समोर मांडलेला आहे. आपली वाभे वैभववाडीचं जे शहर आणि एकंदरीत वाभ आमचा वैभववाडी तालुका आमच्या तालुक्याला शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे. आणि हा जो ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे, त्यांच्यापर्यंत त्यांना अभ्यास करण्याची त्याची संधी भेटली पाहिजे या हेतूने आणि या उद्दिष्टाने आम्ही ह्या कलादालनाचा आणि सांस्कृतिक भवनाचा आम्ही इथे सुरुवात किंवा स्थापन केलं. आमचा प्रयत्न याच्या मागचा एवढा आहे की सन्मान्य राणे साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जेव्हा घोषित केला तेव्हा ह्या जिल्ह्यामधला पर्यटनाच्या आधारे होणारा विकास हा आम्ही पुढच्या टप्प्यापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचू शकतो ह्या मागचा आमच्या सगळ्यांचा इथे प्रयत्न आहे. एका बाजूला इतिहासाची मांडणी करणं, पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोचवणं आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या आधारे आमच्या वैभववाडी वाव्य वैभववाडी शहराचा विकास साधणं ह्याच्या मागचा आमचा हेतू आहे. आज असंख्य शहरं किंवा राजस्थानकडे आपण पाहिल्यानंतर किंवा देशभरातले आंतरराष्ट्रीय जगावर पातळीवर असंख्य शहरांकडे पाहिल्यानंतर जेव्हा ते पर्यटनाच्या आधारे जेव्हा विकास करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कुठे ना कुठेतरी इतिहासाची पण ते मदत घेतात किंवा संदर्भ घेतात हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. मोठ्यातल्या मोठ्या शहरांकडे पाहिल्यानंतर किंवा अन्य राज्यांतल्या पर्यटनाच्या आधारे तयार झालेल्या शहरांचा अभ्यास केल्यानंतर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या इतिहास समोर ठेवून त्या शहरांनी आपला विकास पर्यटनाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा विश्वास आहे का आज या कलादालनाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीकडे इतिहासाची मांडणी निश्चित पद्धतीने होईल. पण आमच्या वाव्य वैभववाडी शहराचा विकास आणि एकंदरीत पर्यटनाला चालना या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने भेटेल असा माझा ठाम विश्वास आहे. आज ह्या प्रकल्पासाठी माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी जी मला मदत केली. जेव्हा ही संकल्पना मी आमच्या कसबाच्या कन्सल्टंट आमचे सचिनजी असतील किंवा श्वेता मॅडमच्या समोर मांडली आणि एकंदरीत त्यांचं जे काम कसबाचं पाहिल्यानंतर मला विश्वास होता की ह्या प्रकल्पाला न्याय कसबा कन्सल्टंटच्याच माध्यमातून देऊ शकतो आणि एक तयार झाल्यानंतर मला ह्याच्यावर माझे शिक्कामोर्तब झालेले आहे. त्याचबरोबर जेव्हा मी राव राणे मंडळाच्या अन्य सर्व मान्यवरांकडे आमचा हे विचार मांडला त्यांना सांगितलं की आम्ही अशा पद्धतीचा आमचा वैभववाडीचा इतिहास आपल्याला जगासमोर आणि पुढच्या पिढीसमोर मांडायचा आहे आणि ती तयारी करत असताना मला तुमचं सहकार्य लागेल, तुमचे साथ लागेल. आणि मग लगेच या सगळ्याच मान्यवरांनी कुठेही मनामध्ये विचार ना ठेवता माझ्या खांद्याला खांदा लावून या प्रकल्पाला कसं यशस्वी करू शकतो यासाठी त्यांनी दिवस रात्र जी मेहनत केली यासाठी मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. त्यांनी जो शब्द दिला
की ह्याच्यामध्ये कोणालाही मध्ये कुठलाही विचार न आणता, कुठलीही किंतू परंतु न करता, नितेश राणे हा नितेश राणेचा प्रकल्प न स्वीकारता हा आमचा प्रकल्प स्वीकारून राव राणे मंडळाच्या सगळ्याच सदस्यांनी माझ्या बरोबर इथे मेहनत केलेली आहे. किंवा राज्यातले देशातले सर्व लोक जेव्हा आमच्या भव्य वैभवाडीमध्ये येतील, या प्रकल्पाच्या निमित्ताने जेव्हा आमच्या भव्य वैभवाडीमध्ये फिरतील, तेव्हा आमच्या इथल्या विकासाला पण हातभार लावतील एवढा माझा ठाम विश्वास आहे. मी जेव्हा राजस्थानमध्ये गेलो तेव्हा युवराजजींनी आणि श्रीजींनी जे आमचं जे स्वागत केलं, आम्हाला पूर्ण दिवस आम्हाला जेवणापासून ते आम्हाला सोडेपर्यंत त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी जे आम्हाला आमचं सहकार्य केलं, आमची मदत केली, आणि आम्ही त्यांचे घरचे सदस्य म्हणून जे आमचे आम्हाला जे त्यांनी वातावरण तिथे निर्माण केलं त्यासाठी मी लष्कराजी सिंगजींना त्यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करीन. ते त्यांनी जो दिलेला शब्द मला मला ते श्रीजींनी सांगितलं की आम्ही कुठल्या कारणामध्ये ते येऊ शकत नाही, पण लष्कराजींना मी निश्चित पद्धतीने पाठवीन आणि तसं ते इथे आले आणि ते ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले यासाठी मी त्यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करीन. रावळ साहेबांना पण मी मनापासून त्यांचे आभार मानेन. जेव्हा विधिमंडळामध्ये मी त्यांना सांगितलं की मी अशा पद्धतीचा प्रकल्प मी राबवतोय तर आपण माझ्याबरोबर तुम्ही या कार्यक्रमाला यावं, त्यांनी मला फक्त आमंत्रण माझं स्वीकारलं नाही पण ह्या प्रकल्पाला नितेशजी तुम्हाला अजून मी काय करू शकतो असंही विचारून मला ताकद दिली, यासाठी मी रावलजींना मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे पांढरपट्टे साहेब असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे आमचे मुख्याधिकारी जे असतील, या प्रकल्पाला जेव्हा जेव्हा कुठल्याही तांत्रिक अडचणी आल्या तेव्हा आम्ही जेव्हा जेव्हा जिल्हा मुख्य प्रशासनाकडे गेलो तेव्हा त्यांनी कुठलाही दिवस कितीही वेळ कुठलाही वेळ न लावता लगेच आम्हाला सहकार्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच हा एक भव्य प्रकल्प त्यांच्या सहकार्यामुळे ते उभा राहू शकला, यासाठी मी खरंच बऱ्या प्रशासनाला मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेन. तसंच म्हणून या सगळ्याच प्रयत्न या सगळ्याच लोकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रयत्नामुळे आज ह्या दिवस हा शक्य होऊ शकला. आम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वावरत असताना सन्मान्य राणे साहेबांनी दिलेले विचार, त्यांनी टाकलेले संस्कार, त्यानुसार आम्ही आमच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून इथे करत असतो आणि त्यातमधला आमचा हा सगळा प्रयत्न आहे. म्हणून परत जास्त वेळ न घेता अजून मान्यवरांचे पण विचार आपल्याला ऐकायचे आहे. मी आपल्या सगळ्याच व्यासपीठावरच्या मान्यवरांना मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर समोर बसलेल्या राज्यातल्या आणि देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्याच माझ्या मान्यवरांना जे ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा कळलं की बाबा अशा पद्धतीचा कार्यक्रम भव्य वैभवडीमध्ये होतोय, मग रत्नागिरीचा राजपूत समाज असेल, उदयपूर मध्य प्रदेशवरून कानाकोपऱ्यातून आलेले लोक असतील, या सगळ्या लोकांना मी मनापासून त्यांचे आभार मानेन की तुम्ही इथे येऊन जे आम्हाला ताकद दिलेली आहे हे आम्ही कधीच विसरणार नाही एवढंच मी ह्या निमित्ताने सांगतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.